बामरुड राणीचे येथील युवा आदर्श शेतकरी मयूर अरुण वाघ. दोन, बामरुड राणीचे येथील युवा आदर्श शेतकरी मयूर अरुण वाघ जे आपल्या शेतातील विहीर व ट्यूबवेल मिळून फक्त 1.5 तास पाण्यावर 3 एकरात मोसंबी पिकामध्ये खरीप हंगामात 3 एकरात 58 क्विंटल कापूस घेऊन रब्बीमध्ये कोबीचे 2.5 महिन्यात येणाऱ्या पत्ताकोबी पिकाची लागवड केली. त्यातून 10 ते 26 रुपये किलोचा भाव मिळत आहे. त्याच 1.5 तासांच्या पाण्यावर 1 एकर दादर पीक लावलेले आहे. 1000 रुपये सरीप्रमाणे चारा विकलेला आहे. 12 माही पिकापेक्षा स्वाटम 2.5 ते 3 महिन्यात येणाऱ्या पिकातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत असल्याचे मत मयूर अरुण वाघ यांनी व्यक्त केले. शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय म्हणून 3 मशीनपासून शेतीसाठी लागणारे शेणखत व दूध विक्रीतून त्यांना मोठ्या प्रमाणावर नफा मिळत आहे. मयूर वाघ यांचे मोठे भाऊ पाचोरा येथे शिक्षक आहेत व मयूर वाघ यांच्याकडे 15 एकर शेती आहे. नवनवीन प्रयोग ते शेतीत नेहमीच करत असतात. विक्रमी उत्पादनासाठी त्यांना विविध पुरस्कारही मिळत आहेत. शेतकरी वर्गाला विविध अस्मानी संकटांतून शेतीचे उत्पन्न काढण्यासाठी लागणारी मेहनत, बाजारभाव पाहता शेती परवडत नाही म्हणून कमी दिवसाचे पीक वर्षातून 3 पिके व मोसंबी फळबागेत मी पहिल्यांदा फुलगोबीचे भर उन्हाळ्यात कमी पाण्याचे ठिबकवर नियोजन करून हे फुलकोबीचे उत्पादन घेतले आहे, असे मयूर वाघ यांनी BGB TV न्यूजशी बोलताना सांगितले. चंदू खरेसह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, पाचोरा.